मुळामध्ये याचा आणि उद्धव ठाकरे गटाचा संबंध तसा काय आहे मला पडलेला प्रश्न आहे. हा सावरकरांची तुलना करतो, सावरकर कोर्टात थुकले होते आणि हे म्हणून मी थुकलो. अरे कोण तू आहेस कोण? तो याचा व्हिडिओ तुमच्याकडे सुद्धा आलेला असेल, तुम्ही तो पहा. जर नसेल तर मी तुम्हाला दाखवतो, आत्ता दाखवतो. म्हणणं आहे की संजय राऊत पासून तिला मुलगा आहे. आहे ना. आता राजकारण आलेलं आहे, कसं बघताय सगळ्या प्रकाराकडे? संजय राऊत गेल्या 2 दिवसापासून एक वेगळा प्रोग्राम करतायत थुंकण्याचा. मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातला इतका बिंडोक माणूस मी पहिल्यांदा पाहिलेला आहे. तुमचे माझे विचार पटले नाही तर त्याच्या विरोधात बोला ना. तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण बोलताना सुद्धा तारतम्य राखलं पाहिजे असं सर्वांचंच मत आहे. त्याच्या एका थुंकण्यानं महाराष्ट्रामध्ये ज्या काही रिॲक्शन आलेल्या आहेत आणि राजकीय लोकांची प्रतिमा किती खालच्या थराला गेली हे प्रत्येकजण त्याच्यावर कॉमेंट्स करतायत. मी एखादी शिवी देणं, मी एखादं थुंकणं, मी एखाद्याच्या विरोधात बोलणं आणि तेही एकदम असभ्यप्रमाणे, तो कार्यक्रम संजय राऊत आता करायला लागले. याचा अर्थ समजून घ्या की आता संजय राऊतचं मानसिक संतुलन हे पूर्णपणे बिघडलेलं आहे. आजही त्यांनी काही प्रेस वगैरे घेतली, त्या प्रेसमध्येही काही बडबडला तो. या माणसाचं कुणाशीच जमत नाही. काँग्रेसशी जमतंय का? तो नाना पटोलेशी जमतंय का? नाही. अजितदादा पवारशी जमतंय का? नाही. याला कुणाशी याचं का जमत नाही हा खरा तर संशोधनाचा प्रश्न आहे. मुळामध्ये याचा आणि उद्धव ठाकरे गटाचा संबंध तसा काय आहे मला पडलेला प्रश्न आहे. आम्हीही 38 वर्षे त्यांच्यामध्ये घालवलेली आहे, आम्हीही तिथं काम केलेलं आहे. याचा रोल कुठे आहे? हा कोणत्या आंदोलनात होता का? पक्ष हे याचा बापाचा या भाषेमध्ये जो तो बोलतो आणि मग तो तुम्ही आमच्याबरोबर गद्दारी केली. अरे शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी तुम्ही गद्दारी केली. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेलात. तुम्ही गद्दारी केलेली आहे त्या सगळ्या शिवसैनिकांशी. आज गेली अनेक वर्ष, 2.5 वर्ष तुम्ही काही केलं नाही, परंतु आता जर एखादा तुमच्यातला शिवसैनिक जर मुख्यमंत्री झाला, तो जर चांगलं काम करायला लागला तर त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा दुसरं काही काम नाही आहे. मी सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने त्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं असतं, परंतु हे गाडीखाली चालणारे कुत्रे यांना असं वाटतं की आपणच गाडी हाकतोय. आणि मग अशा पद्धतीने त्यांना जर वाटत असेल तर ते दुर्दैव महाराष्ट्राचं. याच्यापेक्षा त्याला खालची भाषा तरी कोणती कळते हे मला कळत. गळ्यात भगवा उपरणं घातलं का तो असा शिवसैनिकाच्या तोरात निघतो ना, त्याला वाटतं की बस माझ्यासारखा कोणी लढवाया नाही. अरे एक आंदोलनाचा तरी फोटो दाखव, कुठंतरी तू आंदोलनच केलंच, कुठंतरी गेला होता. परंतु आता तू जो काही कॉन्ट्रॅक्ट घेतलाय उद्धव गटाला संपवण्याचं, ते काम तू परफेक्ट करतो एवढं मात्र निश्चित. तुलना कुणाशी करताय तुम्ही? मी जर उद्या जर म्हटलं की नाही, मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी, मी त्यांचा भक्त आहे, मी त्यांची तुलना माझ्यावर करेल, लोक जोड्याने नाही मारणार मला. हा सावरकरांची तुलना करतो. सावरकर कोर्टात थुकले होते आणि हे म्हणून मी थुकलो. अरे कोण तू आहेस कोण? गल्लीमध्ये 4 कुत्रे तुझ्यावर भुंकतात, तुला कोणी विचारत नाही, आणि अशा वेळेला तू सावरकरांशी तुलना स्वतःची जेव्हा करतो, त्या टायमाला महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतं एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. त्या महाराष्ट्राची जनता एवढी साधी नाही आहे, त्यांना सर्व कळतंय, पण तू योग्य वेळेला तुला योग्य ते उत्तर ते लोक देतील. आम्हाला निवडणुका पाहिजेत, आम्हाला हे करायचं. अरे आयुष्यात एक तरी निवडणूक या माणसाने लढली का? परंतु आविर्भाव असा आणतो की पूर्ण प्रचारचे सूत्र याच्या हातात आहे. म्हणून त्यांनी ती केलेली कृती ही त्याची मजबुरी आहे. पोट भरायसाठी मिळालेलं त्याला एक वेगळं धंदा आहे आणि त्या धंद्याच्या अनुसरण तो बोलत असतो. त्याला जर जोपर्यंत प्रसिद्धी मिळत नाही तोपर्यंत त्याचं पोटपाणी चालत नाही हे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. नाशिकला जाणं आणि नाशिकहून भांडुपला जाणं वापस येणं हा त्याचा नित्याचा कार्यक्रम आहे. त्या नाशिकच्या शिवसैनिकांना विचारा की ह्या माणसाने नाशिकमध्ये काय काय गोंधळ घातलेले. कालही मी बोललो, अरे तुम्ही कोणत्या लायकीचे आहात हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एका महिलेला ज्या अश्लील भाषेमध्ये तुम्ही शिव्या दिलेल्या आहे, हे प्रकरण आता काही दिवसांपुढं येईलच. ज्या महिलेला एक मूल तुमच्यापासून आहे
ते सुद्धा प्रकरण येणार आहे आणि मंगळवारी मी सुद्धा पत्राचाळीमध्ये जाऊन तिकडचा सर्वे सुद्धा करणार आहे. तुम्हाला बोलून चालणार नाही, तुम्हाला तुमची जागा योग्य ठिकाणी घेऊन जावा लागेल हे निश्चित आहे. म्हणून संजय राऊत सारख्या बिंडोक माणसाने अशी कृती करणं मला वाटतं एवढं काही आश्चर्यासारखं नाही, परंतु जनता त्यांना धडा शिकवेल. मूल कुणापासून कुणाला झालं तेवढं क्लिअर करा. हे त्या महिलेनं स्वतः क्लिअर केलेलं आहे. मी त्या माऊलीचं त्या ताईचं मी आज नाव घेऊ इच्छित नाही, परंतु ज्याचा व्हिडिओ तुमच्याकडे सुद्धा आलेला असेल तुम्ही तो पहा, जर नसेल तर मी तुम्हाला दाखवतो, आत्ता दाखवतो. म्हणजे म्हणणं आहे की संजय राऊत पासून तिला मुलगा आहे ना, आहेच. प्रकरण काय, हे सर्व जगजाहीर झालेलं आहे. या माणसाने तिची आई बहीण काढलेली आहे, कोणत्या कोणत्या खालच्या पातळीत शिव्या दिलेल्या आहे हे सर्वांना माहिती. म्हणून हे लायकी नसलेले माणसं आज या राजकारणामध्ये आहेत ना, यांच्यामुळे लोकांची बदनामी होते. प्रश्न येत नाही, या लोकांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे. या लोकांना त्यांची जागा जोपर्यंत दाखवत नाही ना, यांना बोलून चालणार नाही, यांना कृतीतून यांचं कार्यक्रम वाजवावा लागेल. एक कृती जर केली ना, मग त्यांना कळेल की आपण नेमकं काय करतोय. आज सकाळी मी जो बोलताना संजय राऊत अजित दादांवरही घसरले, धरणामध्ये डॅश 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 करण्यापेक्षा थुंकलेलं बरं असं म्हणत त्यांनी स्वतःच्या थुंकण्याचंही समर्थन केलं. मी तेच सांगितलं, या माणसाशी कोणत्या एका माणसाशी जमतंय. नाना पटोले काही बोलले, आम्ही त्यांच्या राहुल गांधीला भेटू आणखी त्यांच्या अध्यक्षाला भेटू यांच्याशी बोलणार नाही. अजितदादाने चांगल्या प्रकारे समजून सांगितलं की ही आपली संस्कृती नाही, यशवंतराव चव्हाणाचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि तुम्ही बोलताना तारतम्य राखा. काय चुकीचं बोललं तर त्याच्यावर धरणात मोजण्यापेक्षा आम्ही थुकलेलं बरं, हा असे रिॲक्शन देत आहेत आणि त्यांच्याबरोबर आघाडीची भाषा करतायत. आम्ही आघाडीने लढू, एकत्रपणे लढू, वज्रमूठ घेऊन लढू. तुमची वज्रमूठ देखा दिवशी तेच लोक ना याच्या थोबाडीत जेव्हा मारतील त्या टायमाला याला कळेल की आपली लायकी नेमकी काय आहे. काय एवढा तिरस्कार आहे की नाव घेऊन थांबतोय. म्हणजे आता तुमचं आणि श्रीकांत शिंदे या दोघांवरचं नाव घेऊन काय मानसिकता काय केलं तुम्ही त्याचं. मानसिकता नाही हो, त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे. तुम्ही हे समजून घ्या, त्याला अक्कल आहे असं समजू नका. तुमच्या दृष्टिकोनातून तो पत्रकार आहे, संपादक आहे, शिवसेनेचा नेता बिता हे भगवे उपरणे घालून नेता नसतं होत आहे. धूळ अंगावर घ्यावं लागते, मेकअप करावं नाही लागत. आणि यांना काय माहिती ते शिवसेना काय काय केलेलं योगदान काय यांचं. म्हणून ते याला आपली साईड मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वरला गेलेले आहेत आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जे काही गेल्या काळात झालं त्यावरून सुद्धा आता तुमच्यावर सुद्धा करताय, तुम्ही घडवून आणताय घडवून आणताय असं सगळ्या पद्धतीचं. त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत ते जे डोक्यावर घेऊन आले होते ना ते लोक काय धूप वगैरे वगैरे संदार वगैरे हा याच्या डोक्यावर द्या आणि याला तिथून मिरवणूक घेऊन जा. नालाय कुठले ते संदार घे म्हणा डोक्यावर, 100 वर्षाची परंपरा आहे ना, ते घेऊन जर निघला ना तर तुला मानेल मी. यापूर्वी अशी कृती कोणी केली तर शिवसेनाच काही उत्तर दिलं जायचं, आता या बाबतीतही अशा पद्धतीने शिवसेनाचे उत्तर तुम्ही देणार. अहो वेड्याला दगड मारून काय होणार आहे, तरी काही ठिकाणी त्याचा आम्ही निषेध जरूर केलेला आहे, पण हा वेढा आहे, हे पिसाळ्याला कुत्रा टाईप आहे. आपण मारतो का कुत्र्याला दगड, तो कुत्रा आपल्याला चालतो उगच उलट. म्हणून हे याला याची लायकी आपण एक व्यवस्थित याच्याने दिली पाहिजे. आपण त्यांच्यासारखं मग मी जर थुंगा लागलो तर काय होईल, मग त्याच्यातून माझ्यात फरक काय, तो मूर्ख आहे म्हणून काय मी मूर्ख होऊ का. मी थुंकू शकतो, जोरजोरात थुंकू शकतो, माझं दात दुखत नाही, दाळं दुखत नाही. एकीकडे समर्थन करतो माझ्या दातेमध्ये त्रास आहे, एकीकडे म्हणतो थुंकलं तर काय झालं. हे सगळे खोटारडे लोकांची गँग जी आहे ना, गँग ही उद्धव ठाकरेच्या आसपास आहे, म्हणून त्या उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली. उद्धव ठाकरेच्या आसपास ही लोक नसतील तर असं काही झालं नसतं का. नसतं झालं, यांच्यामुळंच सर्व झालेलं आहे. हे 2-4 जण आहेत ना, प्रत्येक जण त्यांच्या नावाने खडे फोडतो. आज सामान्य कार्यकर्त्याला विचारा, तुला त्रास कुणापासून आहे, तर ते सांगतील की ह्या 4 लोकांच्या चौकडीमुळे आहे.
आता तर नवीन ट्रेंड आहे, शिवसैनिक राहायचं तर तुम्हाला देणगी द्यावं लागते, बक्षिसं द्यावं लागतात, गिफ्ट द्यावं लागतं, आता या लोकांनाच द्यावं लागतं ना. आता राऊत का ते त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेऊन तसं वापस जाणार आहे का? मटन खाल्ल्याशी तर घरी जाणार नाही तो. पुन्हा देवाचा हिंदुत्वाचा नारा. उद्धव ठाकरेंना या सगळ्या गोष्टी पोचत नाहीत. आता त्यांना पोचतात, परंतु ते मजबूर आहेत असं मला एकंदर दिसतंय. मुळामध्ये त्यांना पक्ष चालवण्यामध्ये किती इंटरेस्ट आहे हाच मोठा प्रश्न आहे. आणि एखादा माणूस या टोकाला जाऊन जेव्हा पक्षाचं नुकसान करतो त्या टायमाला त्याला बाजूला सारणं हे महत्त्वाचं असतं. आम्ही जे काही उठाव केला त्याचं कारण काय होतं की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आपण जाऊ नये हे वारंवार 1.5 वर्ष सांगितल्यानंतर केलेला उठाव. तुम्हाला ऐकायची मनस्थितीच नसेल, तुम्हाला आपली बाजूच मांडायची असेल. आज तुम्ही पाहताय काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव गटाला कोणत्या प्रकारची वागणूक देते हा अख्खा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो. परंतु ती चुकी केलेली आजही आपण मान्य करायला तयार. माझ्याकडून जर एखादी चुकी झाली तर मी प्रामाणिकपणे सांगेल की ही माझ्याकडून झालेली चुकी आहे, पण आम्ही केलेली कृती आज हा महाराष्ट्राने ऍक्सेप्ट केलेली आहे. म्हणून इतक्या जोरात जल्लोषामध्ये या महाराष्ट्रामध्ये गती वाढलेली आहे, कामं लोक करतायत आणि लोकसुद्धा आमचे सामील होत आहेत. हे सगळं चित्र जर पाहिलं तरी यांना असं वाटत असेल की आपण आघाडीतच राहावं आणि आघाडीतच लढावं तर यांचं स्वप्नसुद्धा साकार होणार नाही. आणि ते येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये यांना सर्वजण म्हणून एकटं पाडल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची भेट झालेली आहे आणि पंकजा मुंडेंचं भाषण तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. त्याच्या टीकामध्ये अर्थ काढले जातात पंकजामध्ये भाजपासोबत, पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज काय होते एकंदरीत काय चाललेलं नाही. पंकजा मुंडे असेल, प्रीतम मुंडे असेल, यांचं 6 महिने 8 महिन्यामध्ये एखादं तरी असं स्टेटमेंट येतं. मग असं स्टेटमेंट देताना त्यांच्या भाजपमध्ये त्यांची घुसमट होती का काय असं सर्वसामान्याला प्रश्न पडतो. परंतु त्याचबरोबर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांचं स्टेटमेंट असंही येतं की